एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्याचं महत्त्व पाहू शकता की इथं जे आहे ते ड्यूर लावलेलं आतमध्ये, आणि इथं जर पाहिलं तर स्पोडेप्टेरा लिट्युरा जे आहे तर तिचे हे पतंग या सापळ्यामध्ये जे आहे ते अडकलेले आहेत. तर ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात येईल की आपल्याला जर आळीवर्गीय किडींचं व्यवस्थापन करायचं असेल, त्यांचा प्रतिबंध करायचा असेल, किंवा काही काही ठिकाणी आता अशी पण परिस्थिती झाली की अचानक म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा ज्या आहेत ती आळ्यांनी खाऊन टाकलेल्या, तर ही आपण दरवेळेस कसं शेतामध्ये चुकाट्याच्या भीतीनं जातो नाही जातो, तर हे जे काही सापळे आहेत तर ते आपल्याला किडीचा जे काही प्रकोप होणार आहे, पुढं प्रादुर्भाव होणार आहे, तर त्याचेसुद्धा इंडिकेटर म्हणून सुद्धा जे आहे ते काम करतात. नारळी काकांनी हे सापळे जे आहेत इथे लावलेले आहेत का, ह्याच्यावरून एक आपल्याला लक्षात येत आहे. अडकलेत का? हा, ती लय दर्जेदार ल्यूर इतकी भारी आहे, ते ग्रीन रिव्होल्यूशन कंपनीचे, थोडं महाग जात आहे पण एवढं भारी आहे ते. हा नाही नाही नाही, ही गेल्या वर्षीची तुम्ही विकत आणलेली, तो कोणती मानवलोक मधून विकत आणलेली, ही मानवलोकच होती पनील ट्रॅप, बघा ना ग्रीन रिव्होल्यूशनच. हा, हे सगळी अडकलेली बघा, ह्याच्यामध्ये पतंग भरपूर अडकली ह्याच्यात. माश्या ही आहेत पण ही सुद्धा पाणी जाऊन पुन्हा ही मेली. तर का हे काय जिवंत आहेत की? आणि हे जे आहेत ना पतंग, तर हे ह्याचे आहेत आपली जी घाटी आळी येते का, त्याचे पतंग आहे, जिवंत आहेत सगळे. हे अशा पद्धतीनं फायदे आहेत मित्रांना.